नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. महाराष्ट्र दिनानिमित्त सूर मराठी स्वप्न मराठी या बहारदार कार्यक्रमाचं आयोजन जाणता राजा वेलफेअर सोसायटीच्या वतीनं करण्यात आलं. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम रंगला. अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला. अमरावतीकर रसिकांची मनं तृप्त झाली. जाणता राजा वेलफेअर सोसायटीच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी सूर मराठी स्वप्न मराठी हा मराठी हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिव छत्रपतींच्या मूर्तीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी शिवरायाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सारेगम फेम आनंदी जोशी, मंगेश बोरगावकर, सई टेंभेकर, सारेगम लिटिल चॅम्प फेम शालमली सुखटणकर या गायकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पार्श्वभाग्यवती प्रज्ञा संजय नागपुरे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. सौभाग्यवती धनमयपूर. मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफिल हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये सजली. जाणता राजा वेलफेअर सोसायटी ही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. सोसायटीच्या वतीने हेमा नागदिवे, अनुराधा पाटील, सोनाली गेडाम, मोनाली खंडारे, शुभांगी यांना प्रत्येकी 1 लाखांची मदत देण्यात आली, जेणेकरून त्यांचं भावी आयुष्य सुखकर होईल. काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक केली जाते, त्यांना मारलं जातं, त्रास दिला जातो. या विरोधात बजरंग दलाने दहशतवाद्यांची, आतंकवाद्यांची तसंच दगडफेक करणाऱ्यांची अंतिम यात्रा काढली. राजकमल चौकात या शवयात्रेचं दहन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी नारेबाजीही केली. भारतीय सैनिकांवर काश्मीरमध्ये दगडफेक केली जाते. भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ व काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात 2 मे रोजी बजरंग दलाने राष्ट्रव्यापी निदर्शनं केली. देशद्रोह्यांची, आतंकवाद्यांची, दगडफेक करणाऱ्यांची अंतिम यात्रा बजरंग दलाने काढली. भगवा झेंडा फडकवत ही अंतिम यात्रा राजकमल चौकात आणून तिचं दहन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी केली. चोख पोलीस बंदोबस्त येथे लावण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिला आहे. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अधिक तर यामध्ये समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गौरव केला. यात सर्वाधिक फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलीला परराष्ट्रातून आणणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राम गीते, पोलीस उपनिरीक्षक सतीश इंगळे लभाने, महिला कर्मचारी ईशा वाघमारे तसंच हर्षल पवार, विनय शुक्ला चिखलकर
यांचा समावेश आहे. गुरुजी माननीय दत्तात्रय मंडलिक साहेब यांनी आमच्या लोकांचा सत्कार, हा कर्मचारी आणि अधिकारी यांचा सत्कार करण्याची परंपरा माननीय सीपी साहेब मंडलिक सर यांनी सुरू केली. त्यामुळे असा सत्कार केल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा उत्साह वाढतो आणि अधिक हे कर्मचारी अधिकारी आम्ही अधिक जोमाने काम करायला सुरुवात करतात आणि आम्ही अधिक अनेक प्रकारचे गुन्हे ओपन करू, उघडकीस आणू आणि चांगल्या प्रमाणे पोलिसिंग करू आणि जनते. वलगाव येथे राहणाऱ्या 30 वर्षीय इस्माचा अपघातामध्ये मृत्यू झाला. वडाळी महामार्गावर टिप्परने दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. वलगाव येथील रहिवासी 30 वर्षीय चंद्रकांत देवीदास गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाला. वडाळी महामार्गावर गायकवाड यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने धडक दिली. MP 09 GE 5586 क्रमांकाचा हा टिप्पर फ्रेझरपुरा पोलिसांनी जप्त केला आहे. दारूचे दुकानं बंद झाल्याने गावठी दारू विक्रीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गावठी दारू तयार करण्याचे अड्डेही वाढले आहेत. फ्रेझरपुरा पोलीस व गुन्हे शाखेनं राजुरा पारदिबेळ्यावर धाड घातली व तेथून मोठ्या प्रमाणावर मुहाचा सडवा व गावठी दारू असा 57,000 माल जप्त केलाय. राजुरा पारदिबेळ्यावर सुरू असलेल्या गावठी दारू बनवण्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. फ्रेझरपुरा पोलीस व गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. 1100 लिटर मोहाचा सडवा, किंमत 54,000 रुपये व 3,000 रुपयांची 20 लिटर गावठी दारू असा 57,000 माल पोलिसांनी नष्ट केला. सडवा नाल्यात टाकण्यात आला. महाराष्ट्र दारू कलम 65E अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेड केला, त्यामध्ये जवळपास आम्हाला 11,000 लिटर मोहा सडवा भेटला. जवळपास 55,000 मोहा सडवा आणि इतर 20 लिटर दारू जप्त केली आणि त्या आपण आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. अशा प्रकारे आम्ही या आठवड्यात किंवा या 15 वाड्यामध्ये चांगली प्रकारची कामगिरी केली आणि त्या कामगिरीचा. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे. कचऱ्याचं पोतं अक्षरशः खिडकीला लटकलेलं असल्याचं येथे दिसून येतं. वाळलेले झाडे झुडपं गवत यांचं साम्राज्य ही परिसरामध्ये आहे. कचरा येथे मोठ्या प्रमाणावर टाकला गेला आहे. हा कचरा पेटल्यास किंवा झुडपांनी पेट घेतल्यास आगीची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या घटना शहरात घडत आहेत. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय हे 5 जिल्ह्यांचं कार्यालय आहे. येथे मोठ्या अधिकाऱ्यांसह नागरिकांचाही राबता असतो. दर्शनी भाग चकाचक असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागील परिसरात मात्र कचराच कचरा आहे. कार्यालयांमधील कागदांच्या कपट्यांचा कचरा परिसरात पसरलेला आहे. डस्टबिन भरून कार्यालयाच्या बाहेर केर कचरा जात नाही तर कार्यालयाच्या आवारातच डस्टबिन रिते केले जातात असं दिसून आलं आहे. कचरा तर या परिसरात आहेच, शिवाय वाळलेली झुडपंही आहेत. उन्हामुळे आगीच्या घटना वाढत आहेत. झुडपं जळाल्याने मजीपराचे लाखो रुपयांचे अमृत योजनेचे पाईप जळून खाक झालेत तर CCD मधील 2 AC जळाले आहेत. या परिसरात आग लागली तर वाळलेले झुडपं गवत शिवाय कागदच कागद तेव्हा हा वणवा कार्यालयापर्यंत पोहोचून दस्तऐवजांची हानी होऊ शकते, धोका पोहोचू शकतो. जेवणनगर येथे राहणारा धर्मपाल अशोक थोरात हा बेपत्ता झाला आहे. त्याचा घातपात झाला असून याबद्दलची तक्रार धर्मपालची आई प्रभाबाई थोरात यांनी राजापेठ पोलिसांकडे केली आहे. मात्र राजापेठ पोलीस याबाबत तक्रार घेत नसल्याचं किंवा शोध घेत नसल्याचं हेतुपुरस्सर वर्तन करत असल्याचा आरोप प्रभा थोरात यांचा आहे. त्यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. माझा मुलगा 27 तारखेला गेला मार्चच्या. मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट पण दिला 7 तारखेला, पण त्याची कारवाई की काही झाली नाही आहे. मी पोलीसजवळ चालली. पोलीस मला म्हणतात का आम्हाला सबूत नाही, आम्ही त्याची कारवाई करू शकत नाही. हा न्याय द्या मध्ये माझं मुलगा जो पण नाही. तुमच्या पोराचं नाव काय? धर्मपाल. पुण्या ड्रायव्हरचं सोबत गेलं तर त्याचं नाव
ज्ञानेश्वर तुलजाराम खंडारे. त्याचं म्हणणं काय ड्रायव्हरचं? तो म्हणते झोपेतून उठून गेला, मला माहीत नाही. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? माय सत्याच्यावर आहे. तू या नेलं बोल सोबत नेलं ते आणून द्या. पोलीस काय म्हणते त्याच्यावर? पोलीस म्हणते आम्ही त्याची कारवाई करू शकत नाही, त्याचं सबूत नाही भेटलं आम्हाला, आम्ही कारवाई करू शकत नाही. तुमचं राय ना जवळ नगर, जवळ नगर किराणा पोकळे. पूर्ण नाव? प्रभाबाई अशोकराव थोरात. मुलाचं? धर्मपाल. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. 2 मे रोजी इतिहासाच्या पानात काय घडलंय ते पाहूया. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है, विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, स्वागत है आपका इतिहास के पन्नों में. आज दिनांक 2 मई. आए देखें, सुने, सोचे और समझे क्या कुछ हुआ 2 मई को. 2 मई सन 1519 में लियोनार्डो दा विंची इनका निधन हुआ. सन 1887 में चुनीलाल शाह इनका जन्म हुआ. सन 1905 में अमरावती न्यायालय में लोकमान्य टिड़क इनकी साक्षी के लिए वे पेश हुए. सन 1921 में दिग्दर्शक सत्यजी रे का जन्म हुआ. सन 1921 में भारत के संरक्षण प्रधान कृष्ण मेनन इनका जन्म हुआ. सन 1927 में अमरावती में शिव चरित्र पर दाजी साहब पटवर्धन का भाषण आयोजित हुआ, जिसकी सभा के अध्यक्ष दादा साहब खपरडे थे. सन 1930 में दही हांडा सत्याग्रहियों का स्वागत समारोह अमरावती में आयोजित किया गया. सन 1947 में हैदराबाद के निजाम का जन्मदिन मनाने अमरावती के जनता की नाराजी, निजाम के सम्मान में 21 तोपों की सलामी का कार्यक्रम रद्द किया गया. सन 1969 में क्रिकेटर ब्रायन लारा इनका जन्म हुआ. सन 1975 में फुटबॉलर बेकम हैम इनका जन्म हुआ. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है, विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.